Hello dear students, today we are going to learn and understand a very interesting and important topic from English grammar, that is conjunctions. Now, what is conjunction? Conjunction is a joining word. Conjunction manje to ek joining word asto. It joins words, group of words or sentences. Kay karat astat conjunctions? Tar te दोन वर्ड्स ला किंवा दोन ग्रुप ऑफ वर्ड्स ला किंवा दोन सेंटेन्सेस ला जॉईन करत असतात. एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात. क्रिकेट अँड बास्केटबॉल आर माय फेवरेट गेम्स. आता इथे क्रिकेट आणि बास्केटबॉल या दोन वर्ड्स ला अँड हे कंजंक्शन जॉईन करत आहे. आय नीड सम कलर्ड पेपर अँड अ बॉटल ऑफ ग्लू. इथे सम कलर्ड पेपर आणि अ बॉटल ऑफ ग्लू हे ग्रुप ऑफ वर्ड्स आहेत, यांना अँड हे कंजंक्शन जॉईंट करत आहे. मधू रोड द इन्व्हिटेशन कार्ड्स अँड मानस डेकोरेटेड द रूम. आता इथे दोन सेंटेन्सेस आहेत. मधू रोड द इन्व्हिटेशन कार्ड्स आणि सेकंड सेंटेन्स आहे मानस डेकोरेटेड द रूम. या दोन सेंटेन्सेसला अँड हे कंजंक्शन जॉईंट करत आहेत. दोन सेंटेन्सेसचे मिळून एक सेंटेन्स तयार होत आहे. यामुळे मधू रोड द इन्व्हिटेशन कार्ड्स अँड मानस डेकोरेटेड द रूम. सम कॉमन कंजंक्शन्स अँड बट ऑर बिकॉज फॉर व्हेन अंटिल अनलेस इफ नॉर सो दो ऑर ऑल्दो आर सम कॉमन कंजंक्शन्स. हे काही कॉमन कंजंक्शन्स आहेत जे आपण सेंटेन्सेसमध्ये यूज करत असतो. फर्स्ट कंजंक्शन पाहूयात. अँड म्हणजे आणि. कुठे कुठे यूज करतो आपण अँड? अँड इज यूज्ड टू जॉईन वर्ड्स ऑर सेंटेन्सेस दॅट आर सिमिलर. अँड हे कंजंक्शन आपण कुठे जॉईन करतो की जिथे सेम टाईपचे वर्ड्स किंवा सेम टाईपचे सेंटेन्सेस असतात तिथे. अँड इज ऑल्सो यूज टू ॲड मोर इन्फॉर्मेशन. अँड हे कंजंक्शन आपण ॲडिशनल काही इन्फॉर्मेशन सांगायची असेल तेव्हासुद्धा यूज करत असतो. एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात. मीरा इज यंग, मीरा इज प्रिटी. आता इथे दोन सेंटेन्सेस राईट केलेले आहेत आणि दोन्ही सेंटेन्सेसमध्ये मीराबद्दलच इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मीरा इज यंग, मीरा यंग आहे. मीरा इज प्रिटी आणि ती प्रिटी आहे. तर इथे मीराच्या क्वालिटीजबद्दल सांगितलेले आहे, राईट? मग इथे आपण अँड हे कंजंक्शन यूज करून वन सेंटेन्स तयार करू शकतो. मीरा इज यंग अँड प्रिटी. शी वेंट टू मार्केट, शी ब्रॉट सम रिबन. ती मार्केटमध्ये गेली, शी ब्रॉट सम रिबन, काही रिबन आणल्या. आता इथे ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ती मार्केटमध्ये गेली आणि पुढे काय केलं, इथे ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग आपण अँड हे कंजंक्शन यूज करून वन सेंटेन्स तयार करू शकतो. शी वेंट टू मार्केट अँड ब्रॉट सम रिबन. मग इथे लक्षात ठेवायचे आहे की अँड हे कंजंक्शन आपण कुठे कुठे यूज करतो, तर दोन वर्ड्स किंवा दोन सेंटेन्सेसला जॉईंट करण्यासाठी. आणि अजून कुठे यूज करतो, तर ॲडिशनल इन्फॉर्मेशन जेव्हा द्यायची असेल तेव्हा अँड हे कंजंक्शन यूज करत असतो. नेक्स्ट कंजंक्शन आहे ऑर. ऑर कुठे यूज करतो? ऑर इज यूज टू शो अ चॉईस. जेव्हा आपल्याला चॉईस द्यायची असते तेव्हा आपण ऑर हे कंजंक्शन यूज करत असतो. वुड यू लाईक कॉफी ऑर टी. जेव्हा तुमच्या घरी पाहुणे येतात तेव्हा तुम्ही त्यांना विचारता, ओके ने, तुम्हाला काय घ्यायला आवडेल, कॉफी की टी? बरोबर, दोन्ही तर एका वेळी ते घेणार नाहीत. मग आपण त्यांना चॉईस देत असतो. वुड यू लाईक कॉफी ऑर टी, दोन्हीपैकी एक. यू शुड टेक अन ऑटो ऑर अ टॅक्सी. तू ऑटो करायला हवी किंवा टॅक्सी? आता इथे ऑटो किंवा टॅक्सी चॉईस आहे. मग लक्षात ठेवायचे आहे, जेव्हा कधी आपल्याला चॉईस द्यायची असते तेव्हा आपण ऑर यूज करायचे आहे. नेक्स्ट कंजंक्शन आहे बट. कुठे यूज करतो बट? बट इज यूज टू जॉईन अपोजिट थॉट्स ऑर आयडियाज. एक्झाम्पल पाहूयात. अनिल इज इंटेलिजंट बट केअरलेस. आता इथे अनिलच्या क्वालिटीज दिलेल्या आहेत. एक गुड क्वालिटी आहे आणि एक बॅड क्वालिटी आहे. अपोजिट क्वालिटीज आहेत, राईट? मग इथे आपण बट हे कंजंक्शन यूज करतो. अनिल इज इंटेलिजंट, बुद्धिमान आहे अनिल. बट कसा आहे तो? केअरलेस आहे. जॉन फेल ऑफ अ रनिंग बस बट वॉज नॉट हर्ट. आता इथे काय दिलेले आहे की जॉन पळत्या धावत्या बसमधून
खाली पडला. आता जनरली जेव्हा आपण धावत्या बसमधून खाली पडतो तेव्हा आपल्याला लागतं, पण इथे जॉनला लागलेला आहे का? तर नाही. म्हणून इथे बट हे कंजंक्शन यूज केलेले आहे. जॉन फेल ऑफ अ रनिंग बस बट वॉज नॉट हर्ट. येट नेक्स्ट कंजंक्शन आहे. येट येट म्हणजे तरी पण. येट इज यूज्ड टू जॉईन टू कॉन्ट्रास्टिंग आयडियाज टुगेदर. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे विरुद्ध विरुद्ध आयडिया जॉईन करण्यासाठी आपण येट हे कंजंक्शन यूज करत असतो. तुम्ही म्हणाल बट हे सुद्धा आपण त्यासाठीच यूज करतो, पण फरक आहे बट आणि येटमध्ये. काय फरक आहे? बट म्हणजे परंतु आणि येट म्हणजे तरी पण. एक्झाम्पल्स थ्रू समजून घेऊयात. ही स्टडीड हार्ड येट ही फेल्ड द एक्झाम. दोन अपोजिट थिंग्स आहेत, पण इथे येट म्हणजे काय आहे? तरी पण. त्याने खूप अभ्यास केला तरी पण तो एक्झाममध्ये फेल झाला. शी वॉज अनवेल येट शी वेंट शॉपिंग विथ हर कझिन. तिला बरं वाटत नव्हतं तरी पण ती तिच्या कझिन बरोबर शॉपिंगसाठी बाहेर गेली. I ran fast, yet I came in last. मी खूप जोरात पळालो तरी पण मी लास्ट आलो. Let's see next conjunction because. Because म्हणजे कारण. Because is used to give a reason. जेव्हा रिझन द्यायचे असते तेव्हा because हे conjunction यूज करतो. She is absent. ती absent आहे. का absent आहे? Because she has a fever. I am wearing this dress because I like it. मी हा ड्रेस घालत आहे. का घालत आहे? कारण मला तो आवडतो. सो जेव्हा आपल्याला कारण द्यायचे असते, रिझन सांगायचे असते, तेव्हा आपण बिकॉज हे कंजंक्शन यूज करतो. नेक्स्ट कंजंक्शन आहे नॉर. नॉर म्हणजे हेही नाही आणि तेही नाही. नॉर इज यूज टू जॉईन टू नेगेटिव्ह अल्टरनेटिव्ह. एक्झाम्पल्स थ्रू समजून घेऊयात. ही कांट प्ले गिटार नॉर कॅन ही सिंग. त्याला गिटारही वाजवता येत नाही आणि त्याला गाताही येत नाही. तर इथे पाहिलं का तुम्ही, दोन्ही नेगेटिव्ह अल्टरनेटिव्ज आहेत, त्यांना जॉईन करण्यासाठी नॉर हे कंजंक्शन यूज केलेले आहे. माय टेलिव्हिजन डझंट वर्क नॉर डज माय स्टिरिओ. इथे सुद्धा दोन्ही नेगेटिव्ह अल्टरनेटिव्ज आहेत, त्यांना जॉईन करण्यासाठी नॉर हे कंजंक्शन यूज केलेले आहे. टेलिव्हिजन सुद्धा वर्क होत नाही आहे, चालत नाही आहे, आणि स्टिरिओ सुद्धा चालत नाही आहे. नेक्स्ट कंजंक्शन सो. सो म्हणजे म्हणून. सो इज यूज्ड to show that second idea is the result of the first. So आपण कुठे यूज करतो? जेव्हा आपल्याला सांगायचे असते की जी सेकंड आयडिया आहे, सेकंड ॲक्शन आहे, ती फर्स्ट ॲक्शनचा रिझल्ट आहे, त्यावेळी आपण सो हे कंजंक्शन यूज करत असतो. एक्झाम्पल पाहूयात. इट वॉज अ लवली डे सो वी वेंट फॉर अ वॉक. खूपच छान दिवस होता म्हणून आम्ही वॉकला गेलो. आता इथे सेकंड जे सेंटेन्स आहे, सेकंड जे ॲक्शन आहे, ती फर्स्टचा रिझल्ट आहे, म्हणून इथे सो हे कंजंक्शन यूज केलेले आहे. हर क्लोथ्स वर डर्टी. तिचे कपडे घाणेरडे होते, म्हणून मग तिने काय केले? सो शी वॉश दॅम. हर क्लोथ्स वर डर्टी सो शी वॉश दॅम. नेक्स्ट कंजंक्शन सो दॅट म्हणजे जेणेकरून. म्हणून so that means in order to, which answers the question why. So that is used to say about purpose of the action. So that आपण कुठे यूज करतो? जेव्हा जी ॲक्शन केलेली आहे त्या मागचा हेतू काय आहे, पर्पज काय आहे, कशासाठी ती ॲक्शन केलेली आहे हे दाखवण्यासाठी so that हे कंजंक्शन यूज केले जाते. ही कंप्लेंट. त्याने कंप्लेंट केली. कशासाठी कंप्लेंट केली? सो दॅट he could get refund. जेणेकरून त्याला रिफंड मिळू शकेल. We left early. आम्ही लवकर निघालो. कशासाठी? काय कारण आहे त्यामागचे? So that we might not get caught in a traffic jam. जेणेकरून आम्ही ट्रॅफिक जाममध्ये अडकू नये म्हणून. नेक्स्ट कंजंक्शन आहे until. until म्हणजे जोपर्यंत. Until refers to condition that has to be met by certain time. Until हे कंजंक्शन आपण केव्हा यूज करतो? जेव्हा कंडिशन असते आणि तिथे
टाइम शो केलेला असतो. एक्झाम्पल्स टू समजून घेऊयात. आय वेटेड फॉर हिम अंटिल ही केम बॅक. जोपर्यंत ज्या वेळेपर्यंत तो परत येत नाही तोपर्यंत मी त्याची वाट पाहिली. इथे टाइम शो केलेला आहे म्हणून इथे अंटिल हे कंजंक्शन यूज केलेले आहे. यू कॅन गो आउट अँड प्ले अंटिल इट गेट्स डार्क. आता इथे सुद्धा या सेंटेन्समध्ये सुद्धा टाइम शो केलेला आहे. तू बाहेर जाऊन खेळू शकतोस कधीपर्यंत, जोपर्यंत अंधार पडत नाही तोपर्यंत. सो त्या वेळेपर्यंत तू खेळू शकतोस. नेक्स्ट कंजंक्शन आहे अनलेस. अनलेसचा अर्थ सुद्धा जोपर्यंत असाच होतो, पण दोघांचेही युसेज हे वेगळे आहेत. अनलेस रेफर्स टू कंडिशन टू बी मेट इन ऑर्डर टू मीट सेकंड वन. एक्झाम्पल्स थ्रू समजून घेऊयात. यू कॅनॉट एंटर अनलेस यू शो युअर आय डी कार्ड. तू आत नाही जाऊ शकत कधीपर्यंत, जोपर्यंत तू तुझं आय डी कार्ड दाखवत नाही. आता ही जी कंडिशन आहे की तुझं आय डी कार्ड दाखवण्याची, ती कंडिशन कंप्लीट झाली तरच तू आतमध्ये जाऊ शकतोस. मग इथे ती कंडिशनला काही टाइम पिरियड आहे का? तर नाही. आय डी कार्ड शो केलं की तू आतमध्ये जाऊ शकतो. मग अशा वेळी अनलेस हे कंजंक्शन यूज करायचे. यू विल नॉट गेट द मनी अनलेस यू साइन हियर. जोपर्यंत तू इथे साईन करत नाहीस तोपर्यंत तुला पैसे मिळणार नाहीत. साईन केली की लगेच पैसे मिळणार आहेत म्हणजे इथे कंडिशन आहे पण टाईम नाही आहे. मग अशा वेळी अनलेस हे कंजंक्शन यूज करायचे. नेक्स्ट कंजंक्शन आहे इफ. इफ इज यूज्ड टू से दॅट वन थिंग कॅन ऑर विल हॅपन डिपेंडिंग ऑन अनादर थिंग हॅपनिंग. एखादी गोष्ट होऊ शकेल किंवा होईल कधी जेव्हा दुसरी गोष्ट होत असेल, म्हणजेच एखाद्या गोष्टीच्या होण्यावर दुसरी गोष्ट डिपेंडेंट आहे, त्यावेळी आपण इफ हे कंजंक्शन यूज करत असतो. एक्झाम्पल्स थ्रू समजून घेऊयात. गिव हिम दिस नोटबुक इफ यू सी हिम. हे नोटबुक त्याला दे जर तू त्याला पाहिले तर. आता इथे दोन ॲक्शन्स आहेत. एक आहे नोटबुक देण्याची आणि एक आहे पाहण्याची. मग जर तू त्याला पाहिले तर ही नोटबुक तू त्याला दे. अशा कंडिशनमध्ये आपण इफ हे कंजंक्शन यूज करत असतो. आय वुड डू थिंग्स डिफरंटली इफ आय एम इन चार्ज. मी थिंग्स वेगळ्या प्रकारे केल्या असत्या जर माझ्याकडे चार्ज असता तर. म्हणजे इथे सुद्धा थिंग्स डिपेंडेंट आहेत. मी थिंग्स वेगळ्या प्रकारे केल्या असत्या जर माझ्याकडे चार्ज असता. नेक्स्ट कंजंक्शन आहे व्हेन. व्हेन म्हणजे जेव्हा. ॲट दॅट टाइम, त्या वेळेला. देअर इज अ स्ट्रेंज नॉईज व्हेन यू स्टार्ट द कार. एक विचित्र असा आवाज येतो कधी? व्हेन यू स्टार्ट द कार, जेव्हा तू कार स्टार्ट करतो. ज्या वेळेला कार स्टार्ट करतोस त्या वेळेला एक विचित्र असा आवाज येतो. मग इथे व्हेन हे कंजंक्शन कधी यूज करायचे आहे? जेव्हा आपल्याला म्हणायचे असते की त्या वेळेला. देअर इज अ स्ट्रेंज नॉईज व्हेन यू स्टार्ट द कार. आय वॉज स्लीपिंग कधी? व्हेन यू केम टू मीट मी. मी झोपत होतो जेव्हा तुम्हाला भेटायला आला. नेक्स्ट कंजंक्शन आहे दो. दो म्हणजे असे असले तरी किंवा तरी. दो मीन्स इन स्पाइट ऑफ समथिंग. एक्झाम्पल्स थ्रू समजून घेऊयात. दो वॉटर इज इन द ग्लास इट इज नॉट गुड फॉर ड्रिंकिंग. जरी पाणी ग्लासमध्ये असले तरी ते पिण्यासाठी चांगले नाही. दो गोपाल इज अ रिच मॅन. जरी गोपाल हा खूप श्रीमंत माणूस असला तरी काय आहे? ही इज सॅड, तो सॅड आहे. आता इथे दोन्हीही अपोजिट थिंग्स आहेत. मग अशावेळी आपण दो हे कंजंक्शन यूज करायचे आहे. गोपाल हा श्रीमंत आहे, खूप श्रीमंत आहे, पण असे असले तरी तो कसा आहे? तो सॅड आहे, तो दुःखी आहे. शी वेंट टू स्कूल दो शी हॅड अ फीवर. तिला ताप आलेला होता तरीही, असे असले तरीही ती शाळेत गेली. कंजंक्शन यूज्ड इन पेअर्स. आता आपण पाहूयात की असे काही कंजंक्शन्स आहेत की जे पेअर्समध्ये यूज केले जातात. समटाईम्स कंजंक्शन्स आर यूज्ड इन
pairs like either or, neither nor, not only but also, as. Either or म्हणजे हे किंवा ते refers to any one of the two things or people. Either Maya or Manas will go. दोघांपैकी कोणीतरी एक माया किंवा मानस जाईल. It was either red or pink. I don't remember. ते red होते किंवा pink. I don't remember. मला आठवत नाही. म्हणजे एकतर ते रेड होते किंवा पिंक होते मला ते आठवत नाही. मग अशा वेळी इदर ऑरचा उपयोग करायचा आहे हे किंवा ते. नेक्स्ट कंजंक्शन आहे नीदर नॉर म्हणजे हेही नाही आणि तेही नाही दोन्ही नाही. नीदर नॉर इज यूज्ड टू कनेक्ट द सेम काइंड ऑफ वर्ड्स और फ्रेजेस इन द सेंटेन्स. नीदर मेक्स अ नेगेटिव स्टेटमेंट अबाउट टू थिंग्स और पीपल. We got wet, आम्ही ओले झालो. We had neither umbrellas nor raincoats with us. आमच्याकडे अम्ब्रेलाही नव्हती आणि रेनकोट सुद्धा नव्हते. Neither our families nor our friends know that we are getting married. आमच्या फॅमिलीजला सुद्धा हे माहीत नाही आणि आमच्या फ्रेंड्सला सुद्धा माहीत नाही की आम्ही लग्न करत आहोत. नेक्स्ट कंजंक्शन आहे नॉट ओनली बट अल्सो म्हणजे फक्त हेच नाही हे पण. असे जेव्हा म्हणायचे असते तेव्हा आपण नॉट ओनली बट अल्सोचा यूज करत असतो. एक्झाम्पल्स थ्रू समजून घेऊयात. शी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट अल्सो इंटेलिजंट. ती फक्त सुंदरच नाही आहे तर ती हुशार सुद्धा आहे. आय नॉट ओनली लाईक ऑरेंज ज्यूस बट अल्सो अदर फ्रूट ज्युसेस. मला फक्त ऑरेंज ज्यूसच आवडत नाही तर मला इतर फ्रुट्सचे सुद्धा ज्यूस आवडतात. मग जेव्हा आपल्याला म्हणायचे असते की मला हेच नाही तर हे सुद्धा आवडते किंवा मला हेच नाही तर हे सुद्धा पाहिजे आहे तेव्हा आपण यूज करतो कंजंक्शन नॉट ओनली बट अल्सो. दे नॉट ओनली स्पीक फ्रेंच बट अल्सो इंग्लिश. ते फक्त फ्रेंचच बोलत नाहीत तर ते इंग्लिश सुद्धा बोलतात. नेक्स्ट कंजंक्शन आहे ॲज ॲज म्हणजे काय. जसं तसं जितकं तितकं जेवढं तेवढं. एक्झाम्पल्स थ्रू समजून घेऊयात. ज्या वेळेला आपल्याला कंपॅरिझन करायचं असतं दोन गोष्टींमध्ये जेव्हा आपल्याला सांगायचं असतं की काहीतरी इक्वल आहे त्यांच्यामध्ये काहीतरी समान आहे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण ॲज ॲज हे कंजंक्शन यूज करत असतो. जसं की इथे सेंटेन्स आहे द वर्ल्ड्स बिगेस्ट बुल इज ॲज बिग ॲज अ स्मॉल इलेफंट. जगातील सर्वात मोठा बैल लहान हत्ती इतका मोठा आहे. आता इथे काय केलेले आहे इथे कंपॅरिझन केलेले आहे की जगातला सर्वात मोठा बैल हा लहान हत्ती इतका मोठा आहे. कंपॅरिझन केलेलं आहे तुलना केलेली आहे दोघांची. नेक्स्ट सेंटेन्स पाहूयात. युअर सिस्टर इज ॲज स्मार्ट ॲज यू. तुझी बहीण ही तुझ्या इतकीच स्मार्ट आहे. जेवढा तू स्मार्ट आहेस तेवढीच तुझी बहीणसुद्धा स्मार्ट आहे. आता इथेसुद्धा आपण तुलना केलेली आहे त्यांच्या दोघांमध्ये काय साम्य आहे ते सांगितलेले आहे. त्यामुळे इथे ॲज ॲज हे कंजंक्शन यूज केलेले आहे. त्याचप्रमाणे शी इज नॉट सिंगिंग ॲज लाऊडली ॲज शी कॅन. ती तितकं मोठ्याने गात नाही आहे जितकं मोठ्याने ती गाऊ शकते. नाव इट्स टाइम टू डू प्रॅक्टिस एक्सरसाइज. करेक्ट द कंजंक्शन. ही इज स्मॉल फॉर ही इज स्ट्रॉंग. तो छोटा आहे आणि तो स्ट्रॉंगही आहे. आता इथे फॉर हे कंजंक्शन यूज केलेले आहे. ही इज स्मॉल फॉर ही इज स्ट्रॉंग हे जे कंजंक्शन इथे यूज केलेले आहे ते रॉंग कंजंक्शन आहे. तो छोटा आहे तो स्ट्रॉंग आहे दोन्हीही अपोजिट आयडियाज आहेत. मग इथे कोणते कंजंक्शन करेक्ट असणार आहे. ही इज स्मॉल बट ही इज स्ट्रॉंग. आय ईट चॉकलेट येट आय लव दॅम. आता इथे येट हे कंजंक्शन रॉंग कंजंक्शन आहे. इथे कोणते कंजंक्शन येणार. आय ईट चॉकलेट आय लव्ह दॅम. मी चॉकलेट खातो मला ते आवडतात.
मग इथे कंजंक्शन येणार बिकॉज, मी चॉकलेट खातो कारण मला ते आवडतात. आय ईट चॉकलेट बिकॉज आय लव्ह देम. द न्यू कार इज फास्ट बिकॉज इफिशियंट. आता इथे कारच्या क्वालिटीज सांगितलेल्या आहेत, फास्ट आणि इफिशियंट. मग इथे कोणते कंजंक्शन येणार? द न्यू कार इज फास्ट अँड इफिशियंट. अनलेस ही रॅन व्हेरी फास्ट, ही मिस्ड द बस. तो खूप जोरात पळाला तरीही त्याची बस चुकली असे आपण म्हणतो, बरोबर? मग इथे अनलेस हे कंजंक्शन रॉंग आहे. करेक्ट कंजंक्शन काय येणार आहे? अल्दो और दो ही रॅन फास्ट, ही मिस्ड द बस. दे विल नॉट फॉरगिव्ह यू अँड यू अपोलोजाइज्ड. आता इथे अँड हे जे कंजंक्शन यूज केलेले आहे ते रॉंग आहे. दे विल नॉट फॉरगिव्ह यू, ते तुला माफ करणार नाहीत जोपर्यंत तू माफी मागत नाहीस तोपर्यंत. मग इथे कोणते कंजंक्शन येणार आहे? दे विल नॉट फॉरगिव्ह यू अनलेस यू अपोलोजाइज्ड. फिल इन द ब्लँक्स विथ कंजंक्शन्स. शी डॅश प्लेज क्रिकेट डॅश फुटबॉल. मग आता इथे काय येणार आहे? ती क्रिकेट खेळते आणि फुटबॉल सुद्धा. हे सुद्धा आणि ते सुद्धा, मग कोणते कंजंक्शन येणार? शी नॉट ओनली प्लेज क्रिकेट बट ऑल्सो फुटबॉल. माय पपी इज नॉटी डॅश एनर्जेटिक. मग इथे कोणते कंजंक्शन येणार आहे? करेक्ट कंजंक्शन कोणते येणार? अँड की बट? माय पपी इज नॉटी अँड एनर्जेटिक. आय डोंट लाईक एग्स डॅश आय लव्ह केक्स. मला एग्स आवडत नाहीत पण मला केक्स आवडतात. मग इथे बिकॉज येणार की बट येणार? इथे येणार बट. आय डोंट लाईक एग्स बट आय लव्ह केक्स. आय वॉज टायर्ड डॅश आय कम्प्लीटेड ऑल द चोर्स. चोर्स म्हणजे कामे. मी थकलेली होते, मी माझे सगळे कामं केले. मग कोणते कंजंक्शन येणार? अँड की येट? मी टायर्ड होते पण तरीसुद्धा. येट आय कम्प्लीटेड ऑल द चोर्स. वुड यू लाईक हॉट कॉफी डॅश कोल्ड ड्रिंक. फॉर येणार की ऑर येणार? जेव्हा दोन ऑप्शन्स दिलेले असतात आणि आपल्याला चूज करायचे असते तेव्हा आपण कोणते कंजंक्शन यूज करतो? ऑर. वुड यू लाईक हॉट कॉफी ऑर कोल्ड ड्रिंक. द वॉटर वॉज कोल्ड डॅश आय डिड नॉट गो फॉर स्विम. पाणी थंड होते म्हणून मी स्विम करायला गेले नाही. म्हणून. मग कोणते कंजंक्शन येणार? अँड की सो? द वॉटर वॉज कोल्ड सो आय डिड नॉट गो फॉर स्विम. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉईंग. बाय बाय.